इचलकरंजीत राज्य उत्पादन शुल्क विभागानं सापळा रचून बेकायदेशीरपणे मद्याची वाहतूक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं आहे नदीवेस नाका परिसरात केलेल्या या कारवाईत संतोष श्रीशैल नडगुंडी साहेब मेहबूब मोमिन सुरेश जयपाल दड्डे यांना अटक करण्यात आली आहे दोन चार चाकी वाहनांसह विविध कंपन्यांची गोवा बनावटीची दारू असा नऊ लाख अठ्ठावीस हजार चारशे साठ रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला या पार्श्वभूमीवर गस्त सुरू असताना गोवा राज्यातून इथलकरंजित मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली त्यानुसार नदीवेस नाका परिसरात सापळा रचून वाहनातून गोवा बनावटीच्या विविध कंपन्यांची मद्याची वाहतूक करत असताना संतोष नडगुंडी सोहेब मोमीन आणि सुरेश दड्डे यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडील दोन्ही वाहनांमधून गोवा बनावटीच्या मद्यासह नऊ लाख अठ्ठावीस हजार चारशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक बी आर चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी विभागाचे निरीक्षक पी आर पाटील दुय्यम निरीक्षक अतुल पाटील शिवाजी कोरे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी एच हजारे जवान विलास पवार सुभाष कोले विजय माने यांनीही कारवाई केली